परंतु 50 दिवसाची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेतलेली दिसलं नाही आणि म्हणून आम्ही राज्यभर आज सर्व जिल्हाधिकारी आणि राज्यातले सर्व तहसीलदार या ठिकाणी शांततेच्या मार्गामध्ये निवेदन देण्याचं आज आम्ही आंदोलन करतोय. धनगर समाजाची मागणी ही नव्यानं एसटीमध्ये समावेश करा अशी मुळीच नाही. आमची मागणी अशी आहे की आम्ही एसटीच्या सूचीमध्ये आहोत, परंतु गेली 70 वर्ष आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून राज्य सरकारकडे मागे 2018 आम्ही आंदोलन केलं होतं की धनगर राज्यात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी ही केली. जर सरकारनं ॲफिडेव्हिटवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलं की धनगर राज्यात नाही, आहेत ते धनगर आहेत, म्हणून 21 सप्टेंबरला जी बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती झाली होती माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत, त्यामध्ये आम्ही हीच मागणी लावून धरली की राज्य सरकारला अधिकार आहे, राज्य सरकारच्या अधिकारामध्ये राज्य सरकारनं जी आर काढावा आणि या राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं की धनगर या राज्यात अस्तित्वात नाही, धनगर समाजाच्या लोकांना एसटीचं सर्टिफिकेट द्यायला चालू करा. राज्य सरकारनं 50 दिवसाची मुदत मागितली की आम्ही अभ्यासगट निर्माण करू, तो अभ्यासगट छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बिहारला जाईल आणि त्या राज्यानं कोणती प्रक्रिया राबवली हे जी आर काढताना याची माहिती घेऊन येईल आणि तशा पद्धतीची आम्ही कारवाई करू. परंतु 50 दिवसाची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेतलेली दिसलं नाही आणि म्हणून आम्ही राज्यभर आज सर्व जिल्हाधिकारी आणि राज्यातले सर्व तहसीलदार या ठिकाणी शांततेच्या मार्गामध्ये निवेदन देण्याचं आज आम्ही आंदोलन करतोय. सरकारकडे आमची मागणी हीच आहे की त्यांनी तात्काळ धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. राज्य सरकारनं आजचं जे आमचं आंदोलन आहे यातून सिरियसली घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची योग्य ती कारवाई करावी, अन्यथा राज्यभर उग्र स्वरूपाची आंदोलनं धनगर समाजाच्या वतीनं करण्यात येतील. अधिवेशन 7 डिसेंबरला सुरू होते नागपूरला, तर 11 डिसेंबरला महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीनं नागपूर विधान भवनावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि ते आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून राज्य सरकारनं यामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारनं तात्काळ या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.